सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी व्हिडिओ बनवला आहे राज्यश्रीचे, म्हणजे गायूचे प्रत्येक डॉक्युमेंटच्या वर. ठीक आहे, डॉक्युमेंट मिळाले नव्हते मला, डुप्लिकेट म्हणजे फोटो कॉपी देतो, ओरिजिनल नाही. तर ओरिजिनलची गरज असती फौजमध्ये, डुप्लिकेट असं फोटो कॉपी वगैरे चालत नाही. आणि ती डॉक्युमेंट मला ठेवून काय उपयोग याचे नव्हते, मला फक्त एक वेळ चेक करून माघारी द्यायचे होते. तर ती डॉक्युमेंट मला मिळाले नाही, म्हणून मला आज कुठून कुठून मदत भेटली बघा, कुणाच्या रूपात ना कुठून कुठून भेटले. नक्कीच हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप गरजेचा आहे. आणि तुम्ही पण कमेंट काय काय केले होते त्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे. त्याच्या आधी एक छोटस सांगते, काल व्हिडिओ राजश्रीच्या चॅनलवर टाकलेला की माझ्या मुलाशी म्हणजे कशी आहेत काय आहेत, ती तर रिअलच असतं माझं. कोणाच्या सारखं लाली बिली लावून दुसऱ्याच्या टॉपिकवर बोलवून व्हिडिओ बनवत नाही, तर आपल्याला काही गरज नाही. कोण बोंबलतंय काय बोंबलतंय त्यांची तीच, तर दुसरी त्यांची म्हणजे दुसऱ्याच्या नावानं डॉलर कमवणारे आहेत तसं आपण नाही कमवायचं. आपलं रिअल एक दिवस, दुसऱ्याच्या नावानं दोन दिवस, किती दिवस तुम्ही दुसऱ्याच्या नावानं व्हिडिओ बनवून टॉपिक बनवणार आपण? त्यासाठी माझं जी असतं आपलं स्वतःचं सत्य असतं आणि रिअल असतं. तर चला मी सांगते, काल व्हिडिओ राजश्रीच्या चॅनलवर टाकलेला गायू कशी आशीर्वाद देते आपल्या दादाला, दिदीला. तर मी झोपलेली त्यावेळी, ती आमच्याकडून मी झोपली नव्हती, पप्पा झोपलेले आणि गायू झोपलेली मांडीव आणि मग हाताव पप्पांच्या. तर माझ्याकडून आशीर्वाद घेतलं, देवाचा घेतात गायू, मग गायूचं पहिलं घेते, पाय ठोक्यावर धुणी ठेवून पेन ठेवून तिच्या हातातनं असं पाया पडून घेऊन जाते. तर सोनू पिलून मी जसं म्हटलं ना, गॉड ब्लेस यू बेटा, ऑल द बेस्ट, जसं पप्पा बोलते तसं ती गायू असं डोक्यावर हात ठेवून खुच खुच ओल्ड ओल्ड असं केलं. ते सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. मग त्या व्हिडिओवर माझ्या काही मावशींचं कमेंट आहेत की बाई जयश्री बेटा माझ्या नातवंडाला खूप खूप, माझ्या मावशी लता मावशी बाकीच्या ताई सर्व प्रेम तर पहिल्यापासून देतात सर्व, असं की ताई तुझी मुलं खूप हुशार आहेत, तुझी समजदार आहेत, जशी ताई मी आहे, माझे मिस्टर आहेत, आम्ही कुणाचं वाईट बघत नाही, आमचेच वाईट खूप बघणारे आहेत. आणि त्यामुळे ना वाईट कुणी दुसरं बघितलं तर माणसाच्या रूपातनं कोण कोण येऊन उभा राहून मला आशीर्वाद भेटतो बघा तो ही व्हिडिओ. तर मला काय झालं, त्या मावशीने असं केलं ना, नातवंड माझे मावशी, माझं खरं पोट म्हणजे आनंद झाला, मला खूप आनंद होतो की माझ्या, चला माझ्या मुलांना फक्त दोन व्यक्तीशी खूप प्रेम होतं, एक बहीण आणि एक भाऊ, आता भाऊ बनण्याचं पण हे नाही. तर राजश्री तर होती, हितच होती, सोनू एवढी होती बघा, हितच होती तेव्हापासनं. ह्यांच्यावर त्यांची मोठी बहीण होती, मावशी होती, आईसारखं खूप प्रेम करायची, तिच्यावर मस्ती मारा मारी सगळी सोनू पिलूची हमेशा असायची. ती ग खूप खेळायची, ती तिग पण मऊमधी म्हणजे एमपीत मथुरेत अशी खूप खेळायची दोघं ती मिळून. तर शाळेला सोडायला जायची आणि घेऊन यायची, सायकल घेऊन चालवायची त्यांच्यासोबत, म्हणजे ती एक लहानच त्यांच्यासोबतच होती ती. मग घरी गेल्यानंतर ना तिला खूप मिस करायचे, व्हिडिओ कॉल चोवीस म्हणजे असं बार बार व्हिडिओ कॉल, मौसी मम्मीने हे बनाया, मौसी हे बनाया. तर मावशी राहिली नाही आता, तर मावशी गेल्यानंतर ती खूप तुटलेले. आणि कारण का त्याच्यानंतर काय झालं, तर तेव्हा होती तर तो एकच मामाचं नाव घ्यायचा, त्या मामाला हमेशा व्हिडिओ कॉल जेवायला बसलं ना, मग मामा मम्मीनी लेग पीस बनाया, चिकन ये बनाया वो बनाया, आणि काय केलं तर मम्मी मामा को फोन लगा, मम्मी दे दो आप फोन काढ दो, सगळीकडून अशीच करायचे. त्या मामाने आजपर्यंत 2 वर्ष झाली एक दिवस नाव नाही काढलं. आजकालच्या मुलांना एवढ्या अशांना कळतं की आपल्याला कोण विचारत नाही तर आपलं कोण नसणार आहे, मग आपण सांगायची गरज नाही. त्यामुळे माझ्या मुलांना पण कळलं की आपलं आजकाल कोण नाव काढत नाही, आपल्याला विचारत नाही तर आपलं कोण नाही. चला ठीक आहे, मी काही समजून सांगितलं नाही. तर त्या रूपात तुम्ही खूप प्रेम देता माझ्या मुलांना, सगळी मध्ये तुझी मावशी, त्या मुलांना माझ्या, आणि म्हणजे मला बहीण मानतात, कोण म्हणतं मी आजी आहे, नानी आहे, तर मला, आणि कोण म्हणतं मामा, ती ही आहेत ना भाऊसाहेब दादा, ती तर फलटणचे, ती तर मामा, मला तर कितीही प्रेमानं काय कमेंट करते. एक राकेश दादा, खूप असे दादा आहेत, सुनील दादा, तर मामा म्हणूनच ती कमेंट करते माझ्या मुलांना, तर खूप बरं वाटतं. तर चला मी दुसरं टॉपिक घेते आता. आणि गायूचे कागदपत्र डॉक्युमेंट मिळाले नव्हते ना, आता मध्ये व्हिडिओ पडला माझा डॉक्युमेंटसाठी, तर तुम्हाला सांगते ते डॉक्युमेंट आता मी काढून कुठून घेतलं बघा, मला कुणी मदत केली बघा, कशी मदत झाली. तर मी सांगते तुम्हाला, राजश्रीचा मृत्यू दाखला, गायूचा जन्म दाखला, गायूचे इंजेक्शनचे कार्ड आणि दादूचा मृत्यू दाखला मी आणलं नव्हतं. कारण का तुम्हाला सांगते, राजश्रीच्या वर्षश्राद्धाला मला परत जायचं होतं,
तरी पण मी यांना म्हटलं होतं पंडित घ्या ना तुम्ही घ्या कागदपत्र, तर ही म्हटले कशाला उगस आणि आता नाही आता आपण राजेश्रीच्या वर्षश्राद्धाला येणार आहे ना त्यावेळी घेऊन जाऊ. मग हे सगळे डॉक्युमेंट एकत्र करून देऊन आले सांगून आले ह्या कॅरी बॅग मध्ये मी डॉक्युमेंट हे ठेवतोय ठेव असू द्या म्हणून सगळे डॉक्युमेंट एकत्र करून हे ठेवून आले घरी. तर ते ठेवून आले म्हणजे घेऊन नाही आलो आम्ही की मला असं माहीत असलं असतं ना की माझ्यावर असं होणार आहे मला इतकं तकलीफ होणार आहे गाईच्या डॉक्युमेंटसाठी परत मला असं करावं लागेल मला असे फेस करावे लागेल असं माहीत असलं असतं तर मी घेऊन आले असते पण असं काय नाही सगळे ठेवून आले. आणि परत काय झालं की मला असं होतं ना गाईला 2-4 महिने बस तिला लळा लावू प्रेम देऊ आणि तिला असं वाटू दे की माझी आई आहे माझे दादा आहे माझे पप्पा आहेत मग दिदी आहेत असं माझं म्हणणं होतं. मी असं आणि ज्यांना विचार केला नव्हता आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा सरळ मनानं काही विचार केलं नव्हतं आणखी असं होईल. परत मी मागितलं तुम्हाला सांगितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजे फोजमध्ये असं डॉक्युमेंट चालत नाही की हां माझी बहीण मेली फोटो कॉपी ही घ्या आणि माझा बहिणीचा नवरा मेला ही फालतू गोष्ट चालत नसती फोज आहे ही ह्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे असतात. आणि काही ताईंनी मागच्या व्हिडिओमध्ये बघा कमेंट पण केलेली आहे की ताई बरोबर म्हणते. तर मी म्हटलं होतं एक बार त्या कागदपत्राला हिथनं मी दिलं ना ती कागदपत्र ओरिजिनल पाहिजे खरं आहे का नाही ही जी बहीण वारली का नाही ह्याच्या बहिणीचं मिस्टर वारलेत का नाही ही बाळ खरंच ह्याच्या आईबाप खरंच गेलेत का आणि ही खरंच ही जी बहीण आहे का म्हणून ती कागदपत्र एक वेळ चक होतात आमारे सॉरी आमारे म्हणते आमचे सर्व कागदपत्र ती चक होतात चक होऊन माघारी आले असते आणि मी काय म्हटलं तीच कागदपत्र तुम्हाला परत पाठवते. त्या कागदपत्राची एक वेळ चक करून आले ना त्या कागदपत्राची माझ्यापाशी काय व्हॅल्यू नव्हती कारण त्यांना गरज होती तर त्यांना असेल पण मला नव्हती कारण काय एक वेळ वर्ण चेक करून आले ना खरंच आहे म्हणून त्या कागदपत्राची मला गरज नव्हती पण मला गरज आत्ता खूप होती माझ्यापाशी काय सुद्धा नाही पण ही 2 मिनिटाचं काम आहे माझ्या मिस्टरांसाठी. तुम्ही म्हणता ना ताई तू फॉर्म भर राजेश्रीच्या मृत्यू दाखल्यासाठी फॉर्म भर गायूच्या जहा जिथं जन्म झाला तिथं फॉर्म भर तू भेटून जाईल आणि जिथं दारूचा मृत्यू झालाय त्या दवाखान्यात त्या गावात ग्रामपंचायती ही सगळं माहीत आहे ताई 2 मिनिटात दोन मिनिटात नोंद करायची आहे 2-3 दिवसात मला डॉक्युमेंट मिळून जाते कारण का माझे मिस्टर तीच काम करतात तिथून सगळं काढून घेतलं असतं अशी माहीत आहे पण आपल्याकडं होतं माझं म्हणणं ही होतं आपल्यात असताना हे काम का करायचं माझं हे म्हणणं होतं पण आता मला काय माहिती देणार नाहीत. मग काय झालं आता ती व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हायरल झाला का व्हिडिओ व्हायरल झाला तर ह्याच्यामध्ये सांगलीच्या ताई तर अशा 2-3 ओळखीच्याच आहेत राजश्री ऍडमिट झालेली त्यावेळी त्यांनी नंबर घेतला होता माझ्याकडून मला माझा नंबर दिलेला तर ती माझ्यापाशी कॉन्टॅक्ट होत्या पण एक ताई अशा निघाल्या ती पोलीसची वाईफ आहे ती म्हणली मी पोलीसची वाईफ आहे पण मी पोलिसाचा तुला काही रुबाब दाखवणार नाही पण मला खूप गरज आहे या मुलीला मदत करायची जयश्री. तर मी म्हटलं ताई काय इंस्टाग्रामवर मी म्हटलं ताई मी कशी ओळख म्हणजे तुमच्यावर कसं विश्वास करू मला नाही होणार हो तुम्ही कोण आहे काय आहे असं आजकाल किती फ्रॉड निघतात माहीत आहे ना. आता जयश्री लग्नाचं पण कमेंट ही बघताय ना फोनवर काय पण बोलते तर मी अशी कापायला लागली की ताई खरे आहेत का खोटे आहेत त्या म्हणले तुला व्हिडिओ कॉल करते तुला विश्वास नसेल तर माझ्या मिस्टरांचा फोटो पाठवते शुभांगी ताई तर शुभांगी जोशी ताईच आहे ना. तर मी म्हटलं बापरे आता काय करू तरी पण मी विश्वास करत करत घेतलं त्यांचा परिवाराचा त्यांचा सगळं फोटो पाठवलं मी म्हटलं त्या म्हणले तुला काय पाहिजे सांग. मी म्हटलं ताई मला राजेश्रीचा मृत्यू दाखला आणि मला का नाही गायूचा जन्म दाखला मी 3 दिवसाच्या प्रवासावर लांब आहे तरी पण तसे माझे मिस्टर बोललेले आहेत सगळीकडं तर त्या म्हणल्या हो मी इट विटा सांगलीच्या जिल्ह्यातच येतो ना मग त्या सांगलीच्याच आहेत ती म्हणली मी बोलते कुठं राजेश्रीचा पोस्टमॉर्टम कुठं झालाय सांग. मी म्हटलं विट्याच्या हॉस्पिटलमध्ये झालेला येत आहे तर म्हणली ठीक आहे त्यांनी मृत्यू दाखल्यासाठी ते त्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी पण बोलले आणि त्या ताई पण ती दोघं जाऊन स्वतः देतं आणि ह्यांची कराडमध्ये सक्की मावशी आहे ह्यांची आणि माझी सक्की माव सत्या त्या आणि कराडमध्ये मी मानलेली युट्यूबवरनं त्या मावशी आणि एक दादा कराडवरून मानलेली युट्यूबमधनं 2 कराडमधनं एक दादा आणि एक मावशी आणि सांगलीवरनं मिस्टर वाईफ दोघं पण हजबंड हे हिंदीमध्ये जेतं ताई आणि दादा ते दोघे
मग ह्या दोघ इकडं 3-5 जण जाऊन राजेश्रीचा मृत्यू दाखला ही काढला, मृत्यू दाखला निघाला आपल्या राजेश्रीचा. त्याच्यानंतर मी खरं सांगते, मी खोटं नाही सांगत. आणि दुसरा गायूचा आहे ना, गायूचा जन्म दाखला आहे ना, आणि जिथं मृत्यू दाखला राजेश्रीचा काढला तिथं फोनवर बोलले. मी म्हणलं असं असं आहे, ती असं देत होते सगळं. मग माझे बहीण आहे, माझे असं 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 मी सगळं सांगितलं. माझी बहीण आहे, त्याचे मिस्टर असे तसे, तर पहिलीच नोंद असती ना. तर त्यांनी विचारलं, माझ्या बहिणीचं युट्यूब चॅनल तिथं पण दाखवला की हे बघा ही मुलगी इथं पोस्टमॉर्टम असं असं, तिचे मिस्टर असे असे, मुलगी लहान आहे तिकडे गेलेली आहे. मग ती म्हणले काही हरकत नाही तुम्ही घेऊन जावा. मग तिथं आपल्याला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळालेला आहे, राजेश्रीचा डेथ सर्टिफिकेट मिळालेली आहे आपल्याला, डेथ सर्टिफिकेट. दुसरी गायूला जन्म दाखला गायूचा, आता ती पण काढायचं होतं. आता एक एक बघा, देवाच्या रूपात तुमचे खूप 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 आभार मानते. युट्यूबवरनं बघा ही कोण आहे राजेश्री, आणि ते जे मिस्टरच आहेत त्यांचं पण सांगते तुम्हाला. तर ह्यांची मावशी आहे ना कराडमध्ये, त्या गायूच्या तिथं म्हणजे तिथं जन्म झालाय तिथं पोचल्या. तिथं पोचून गायूचा जन्म झालाय त्या दवाखान्यात पोचून डॉक्टरला असं सांगून, ती व्हिडिओ पण बघितलं माझ्याशी बोलले ती पण, आणि तिथं काय सांगितलं की गायूचं असं असं, त्या व्हिडिओ मध्ये बघून ती डॉक्टर म्हणले ह्या ताईचं मी डिलिव्हरी केलेली आहे सगळं. मग ती डॉक्युमेंट तिथनं काढले, तिथं आपल्या गायूचा जन्म दाखला तिथं पण भेटला, ओरिजिनल भेटला. तुम्ही म्हणत होता ना ताई 2 मिनिटाचं काम आहे हो, पण आपल्याकडे असताना इथून एक दादा गेले होते ना, ह्यांच्या अंडर काम करते दादा, ती म्हणजे ह्यांच्या सोबतचे दादा पुण्यातनं कराडपर्यंत आपल्यासाठी गेले होते. मग माझं म्हणणं होतं आपल्या घरात आहे तर घरात न कशालाही अशी धावपळ करायची, ही म्हणणं होतं. मिळायला काही डॉक्युमेंट मिळून जातात, कारण त्या मुलीचं शिक्षण या त्याच्या करिअरसाठी कोणी थांबवू शकणार. माझा पण अधिकार नाही, स्वतःच्या आईबापाचा सुद्धा अधिकार नसतो डॉक्युमेंट कुठलेही थांबवायला. तर गायूचा पण जन्म दाखला निघाला आहे आणि राजेश्रीचा मृत्यू दाखला निघालेला आहे. आता राहिलं दादूचं, तर दादूचं कसा निघतोय बघा. तर आम्हाला माहीत होतं की राजेश्रीच्या मिस्टरांची आपल्या दादूची डेट झाली कोरोनामध्ये, तर का नाही आम्ही काढून आणल्यानंतर त्याच्या भावानं पण काढल्याला, म्हणजे राजेश्रीच्या दिरांनी पण काढल्याला, ती आम्हाला माहीत होतं. आणि ती मध्ये म्हटलं ना का 50,000 फॉर्म, त्यावेळी आम्हाला कळालेलं की हां त्यांनी पण काढलं, चांगली गोष्ट आहे ते काढलेलं. मग त्यांना आम्ही एक वेळ म्हटलं तिथलं पण काढायला वेळ नसतं, गेलो असतो. पण त्यांचा पण कॉल आला की मृत्यू दाखला माझ्याकडं आहे, गायूचा जन्म दाखला आहे, आणि राजेश्रीचं पण सगळे डॉक्युमेंट माझ्याकडं तुम्हाला भेटून जाईल, त्यांचा कॉल आला. मग आम्ही म्हटलं आम्ही 2 काढले तुम्ही 1 पाठवा. तर काय दादूचा डेथ सर्टिफिकेट, ती म्हणले हो दादूचा डेथ सर्टिफिकेट आहे ना त्याच्या स्वतः भावानी. ती म्हणले कुठलेही डॉक्युमेंट काही हवे असेल तर सांगा, आम्ही बिंदास आमच्या मुलीसाठी करू. मग दादूचे दादूचा भाव म्हणजे गायूचे चुलते आहेत ना राजेश्रीचे दीर, त्यांनी दादूचा आपल्या स्वतः भावाचे डेथ सर्टिफिकेट दिलेलं आहे. गायूच्या पप्पाचं पण डेथ सर्टिफिकेट आले, राजेश्रीचं आले, गायूचे जन्म दाखला आले. तर आता हे सगळे डॉक्युमेंट एकत्र झालेत, मला खूप गरजेचं होतं, खूप म्हणजे खूप. तर मला ही म्हणायचं आहे यूट्यूब फॅमिलीमधून जी पण लोक मदत केलेत, जी माझी मावशी माझे दादा समोर आलेत, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण का हे सगळे ना आपल्यानी नाही केलं, ती अशी केले. मग मला ही म्हणायचं तुम्हाला एक प्रश्न विचारते, माझ्या मावशी आता आहेत, माझ्या ताई आहेत, आता माझ्या मावशींना माझ्या वयाची मुली आहेत, मुलं आहेत माझ्यापेक्षा मोठे, तर मला सांगा तुम्ही लहानपणी तुमच्या मुलांना जन्म दिला तर आपण एक विचार करतो ना. माझ्या बहिणी पण आता करत असतील की माझ्या मुलाला मी शिकवणार आहे, माझ्या मुलीलाही, आणि माझं पण आहे की माझ्या मुलांना असं चांगलं नको दे, मला नसू दे घरदार, मी हळूहळू करीन, नाहीतर मी भाड्याच्या खोलीत राहीन, पण माझ्या मुलांचं करिअर मी हमेशा आपल्यासारखं त्यांना जिंदगी काढायची काढून द्यायची नाही, माझं हीच असतं. मग सगळ्या आईंचं हीच असतं की बाबानो मुलांना शिक्षण शिवाय काही नाही आजकाल, तर शिक्षण पाहिजे त्यासाठी असंच असतं ना. मग मला सांगा राजेश्रीचा आणि राजेश्रीच्या मिस्टराचे कुठलं स्वप्न पुरे झालेत सांगा ना, कुठले. राजेश्रीचे मिस्टरांचं तर चेहरा पण बघितला नाही, तो तर व्हेंटिलेटरवर होता. तर राजेश्रीचं पोट काढायला लावायचा, माझ्या बाळाचं मला पप्पी दे, पोट काढून तो पप्पी घ्यायचा इतक्या व्हिडिओ कॉलमधनं. तर माझ्यागत माझ्या बाळाला असं बिना आईबापाचं ठेवायचं नाही, म्हणून तो जबरदस्तीने भूक लागली नसली असली तरी तो जबरदस्तीनं खायचा. तिथल्या नर्स बोलून बोलून रडायची
की दादा मला असे म्हणायचे, दादा असं म्हणते ताई राजश्री समोर बोलून बोलून. स्वतः त्या नर्स रडायच्या की किती स्ट्रॉंग आहे, त्याची बॉडी तिला साथ दिली नाही दादूला. मग त्याला जगायचं होतं, तो गेला, त्याच्या नशिबात तेवढंच लिहिलेलं तो गेला. पण त्यानं एक स्वप्न त्याच्या मुलीसाठी काय ना काय बघितलं, ते पुरे केले काय नाही झाले तिचे स्वप्न पुरे. तो म्हणत होता ना, बिना आई बापाचं ठेवायचं नाही, माझ्या बाळाला असं करायचं तसं, ती स्वप्न राहिले. मग आईचं राजश्रीचं होतं, बिना नवऱ्याची स्त्री असली कुठलीही मुलगी काय विचार करणार, ती बिना आई बिना बापाची आहे. पण मला असं नाही, तिला कधीच कमीपणा दाखवणार नाही, मला ती करायचं हे करायचं. पण राजश्रीचं स्वप्न सुद्धा एक बरोबर नाही, एक पण झाले नाही, ती पण गेली. मग मला सांगा, त्यांची आत्मा कुठं आहे? शांती आहे त्यांच्या आत्माला की माझं बाळ आहे? तिने ती काय ती नातवंड परतुंड बघितली का, त्याच्या मुलीचं करिअरचं मोठं केलं, काय जॉब करते की बाई ती गेले तर हा आम्ही आनंदी आहे, आता चला शांती मिळाली. काय आहे, बाळूत्यात असताना एक गेलं, पोटात असताना एक गेलं, काय स्वप्न ना? मग तिची आत्मा नाही भटकणार माझ्या बाळांसाठी. मग मला वाटतंय माझ्या राजश्रीचीच आणि तिच्या मिस्टराची कृपा आहे. ह्याच्या रूपात जा, त्याच्या रूपात जा, माझ्या बहिणीला इथपर्यंत पोचवायचं, माझ्या मुलीचे डॉक्युमेंट असे, कुठलेही कामात मला आजपर्यंत राजश्री गेल्यापासून मला कुठंही अडचण नाही आलेली. मी खरं सत्य सांगते आणि त्यासाठी मी म्हणते, मी आता एवढं व्हिडिओ बनवते तरी माझं बाळ कधी नाही झोपत. एवढा मोठा व्हिडिओ बनवला तरी गाईचा आवाज येतोय का? तर सांगा तुम्ही. आणि बनवल्या लेटेस्ट टाकणार आहे मी. सोनू पिलू शाळेत गेले, तिचा आवाज आहे का? आणि जर उठली असती तर येते. ही सगळी कुणाची कृपा आहे मला नाही वाटत. मला कधीही माझ्या केसाला धक्का नसतो. आणि म्हणून म्हणते, माझ्या बहिणीचा आणि त्याच्या मिस्टराचा कुणाच्या ना कुणाच्या रूपात आहेच ती आपल्या मुलीसाठी. माझ्यासाठी नाही म्हणत मी, आपल्या मुलीसाठी कोणाच्या ना कुणाच्या रूपात जाऊन ती मदत करणारच. मग आपल्याला एवढं कळायला पाहिजे की आपण कोण नाही, कुणाचं काय वाकडं करणार, त्या बाळाचं करिअर बद्दल आपण काय थांबवलं. मीच उद्या म्हणा एवढी मी बोलते, तिचं करिअरसाठी जर मी नाही काय केलं तिथं मला बर्बादी. मला माझी राजश्री सोडणार नाही आपली राजश्री मला. हा तिला माहित आहे माझी बहीण जी बोलते ती करून दाखवते. मी तोंडी बोली नाही, मी करून दाखवते. ठीक आहे, दुसरं तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर सांगा की राजश्री तिच्या मिस्टराचीच कृपा आहे ना, तीच आहेत ना दुसऱ्या रूपात. आता सांगा, सांगलीचे ताई दादा, कराडचे जी दुसऱ्या मावशी आहेत ना, पुष्पा मावशी तुम्हाला माहित आहेत, दुसऱ्या मावशी आहेत ना, त्या मला काय माहीत, ओळखीचे नाहीत. एक दादा, त्या काय माहीत मला, काही ओळखीचे नाहीत. तर ती चौघं आणि हिंची सखी मावशी माझी मावसात्या, आधी हिंची आत्या तर मावशी माझी आत्या तर मला ओळखीचे आहेत, पण ही चौघं मला ओळखीचे होते का? नाही. तर ह्यांना माझ्यापर्यंत पोचवलं कसं, डॉक्युमेंट क्लोज म्हणजे एकत्र कशी केली? मग ही कृपा कुणाची? राजश्री आणि त्याच्या मिनिस्टरांचीच आहे दोघांची. तर खूप असं म्हणजे वाटतं की बाबांनो आपण कुठंही अडवं जायचं नाही, कुठं ना कुठं त्यांच्या मुलीसाठी बघा. कुठं असं वाटतंय ना मी योग्य नाही करत, तर मला पण बघा, सुकानं घास जगून देणार नाही ना मला, जगूनच का? मला पण माझं पण खरं नाही म्हणजे का? कुणी सुद्धा खिलवाड करू शकत नाही आपण गायीच्या हे नाव म्हणजे करिअरचं, मी म्हणा कुणीही म्हणा. आणि आज ही गोष्ट सांगण्याची पब्लिक मळ यूट्यूबवर मी टाकणार नव्हती डॉक्युमेंट मिळालेत म्हणून. तुमचं पण प्रश्न आहे, तुम्ही खूप कमेंट केलेत की ताई तू इथं फॉर्म भर, तुला भेटून जाईल, तू काळजी नको करू आणि तू कर. ही 2 मिनिटाचं काम आहे ताई, ते माहीत होतं भेटणार आहे, सगळ्यांना माहीत आहे, पण काय आपलं आहे म्हणून मी करत नव्हती. त्यासाठी हे तुम्हाला पण माहीत व्हावं की जयश्री अशी म्हणत होती डॉक्युमेंट कुठनं मिळाली. तर त्यासाठी आपल्याला राजश्रीचे दिरानं पण डॉक्युमेंट दिलेले आहेत, जेव्हा पाहिजे तेव्हा कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही विचारात देतो म्हणून सांगितलेले आहेत. आणि गायचा जन्मदाखला, राजश्रीचा मृत्यू दाखला, हे सर्व डॉक्युमेंट मिळाले आहेत, एकत्र झालेले आहेत. ते डॉक्युमेंट लवकरच आपल्यापाशी पोहोचणार आहेत आणि तुम आणल्यावर मी सांगणार आहे तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं. मला खूप गरजेचं आहे, तुम्हाला सांगा तुम्ही. आता ऑक्टोबर महिन्यात तिला वर्ष होईल मी आणलेलं, तेव्हापासून माझ्यापाशी एक पण नाही, इंजेक्शनचं कार्ड सुद्धा नाही आणलं, कारण जून महिन्यात जाऊन आणू मी. एक सुद्धा काही डॉक्युमेंट न डॉक्युमेंट असताना आपण असं कुणी सुद्धा राहू शकत नाही. ह्यामध्ये माझ्या ताई नक्कीच कमेंट करतेली आणि जी मावशी गेलेत रिटायर होऊन ती नक्कीच करतील. कुठलेही डॉक्युमेंट विना कुणीही राहू शकत नाही इथं आपण. तरी पण माझ्या बाळाला मी ठेवलंय, माझी मजबुरी ह्या साहेबांना सांगून आमची मजबुरी माहीत आहे. आता घेऊन येतो मग मला कुठंही एक वेळा तो गरजच होता, फक्त
सगळे डॉक्युमेंट ना मृत्यू दोघांचा दोघांचा मृत्यू दाखला फक्त एक वेळा ओरिजिनल आहे का नाही ती चेक करण्यासाठी जाणार होते आणि ती डॉक्युमेंट परत आले. त्या डॉक्युमेंटची मला काही मतलब नाही, त्या डॉक्युमेंटची मला कुठेही गरज नाही, कारण ती पहिले एक जागी चेक व्हायला लागते की हा कारण माझं पाटू झालेलं आहे, मला दोन मुलं झालेली आहेत, माझी बहीण गेलेली आहे, ही मी प्रूफ कशी करणार? पाटू झालेला आहे तू कशी, तुझं पण बोलू शकत नाहीस, माझी पण बोलू शकत नाही, माझा पाटू झालेला आहे, दोन मुलं आहेत मला, मी कशी करणार? ऑपरेशन झालेलं आहे माझं, तिसरं कसं, मी कुठं काय, तिचे डॉक्युमेंट कुठं आहेत? डॉक्युमेंट आला काही नसतं आणि पुरावे ओरिजिनल लागतात फौजमध्ये, नकलीचे नाही, ठीक आहे, फोटो कॉपी वगैरे, तर चला काळजी नका करू, जे होतं चांगल्यासाठी होतं. सगळे डॉक्युमेंट मिळाले आणि जसं देवाच्या रूपात मी म्हणते ना, जेवढे माझे बहीण मावशी मला समोर आले सगळे मला असं वाटतंय देवाच्या रूपात, माणसाच्या रूपात देव आलाय, देवानेच आम्हाला मदत केली. तर तुम्ही माझ्यासाठी जी जी मदत करताय ती माझ्यासाठी देवच आहेत, कारण मी इतक्या लांब आहे, 3 दिवसाच्या प्रवासावर लांब आहे, मी इतक्या लांब आहे तरी मला तुम्ही पुढे येऊन मदत करता. इंस्टाग्रामवर आले नाही जयश्री तू ही कर, तर मी कापत होती थरथर थर, कोण असं विश्वास ठेवतो? पण म्हटली यो माझ्यावर विश्वास कर, मला विश्वास कर म्हणून विश्वास देऊन त्या ताईंचं खूप आभार मानते, मिस्टर हजबंड मिस्टर म्हणजे दोघा नवरा बायकोचे खूप चांगले, कराडचे मावशी ताई त्या पण आले, त्यांचं पण ह्यांच्या मावशीत सख्या माझ्या मावसात्या त्यांनी पण मदत केली. तर डॉक्युमेंट एकत्र आहेत, आलेत डॉक्युमेंट आणि पाठवलंय आणि येणार आहेत आणि जवळच आलेले आहेत. त्यासाठी मी सगळं झाल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की आधी अधुरी सांगायचं नाही, जसं व्हिडिओ पडले ना पहिले 2-3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी तेव्हापासून आम्ही चालू केलं, आपल्याला भेटणार नाही तर आपण कशाला वेट करायचं, आपण दुसरेच काढायचे. तुमची पण अशी मदत भेटली कमेंटमधनं की चला जयश्री ताई तुम्ही काढू शकता, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तर सगळीकडूनच आता माहिती चांगलीच भेटली आणि कोण कोण समोर आलं की आम्ही देतो काढून तुम्ही देतो. तर आता इतक्या लांब असून मग ही म्हणत होतो सुट्टी भेटली ना आता ह्यांना जायचं आहे, तुम्हाला माहित आहे, तर ही जाऊन स्वतः घेऊन आले असते, ह्यांना दुसरीकडे जायचं आहे. आता तिकडं जायचं का इथलं बघायचं का तिकडं जायचं, त्यांचं सगळीकडे तिन्ही साईडला असं झालेलं, म्हणून आमचं पायही वडत होते ना, तर एक दिवसात म्हणजे इथून गेले एक दिवसात तिथं काढून घेतली सगळीकडं, मला माहीत होतं, पण ही पण माहीत नव्हतं की मला अशा रूपात माणसाच्या रूपात देव येईल म्हणून. तर मला सगळ्यांनी असं काढून दिलेलं आहे, तर नका काळजी करू, असेच फक्त आशीर्वाद राहू द्या जयश्रीवर, कशाचीच गरज नाही. फक्त मी खूप लांब असताना मला मदत भेटली ना, खूप खूप मनापासून धन्यवाद. काय चुकलं असेल तर माफ करा, नक्कीच कमेंटमध्ये सांगा की काय बरोबर काय चुकलंय आणि काय व्यवस्थित आहे. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग आहे गायूच्या करिअरबद्दल, तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा, मला खूप माझ्या चेहऱ्यावरून बघत असताना तुम्ही गायूबद्दलच व्हिडिओ आहे, तर नक्कीच बघा. भेटते, काळजी घ्या, धन्यवाद.